अभिनंदन इलास मापसेकर अभिनंदन. तुम्ही अचानक इलात आमा का योगच लागले ना. आपल्या विलास मापसेकर नी एवढा मोठा पराक्रम केलं मग अभिनंदन. गे 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 तुझ्या करताच असं आहे. नाही तू काय माका गोड बातमी दिली नाही पण गावातले लोक काय चूप राहतात काय. त्यांनी माका सांगितलं मापसेकरांच्या घरी नवीन वारस येणार असा म्हणून. माका पार्टी पण मागितली माहितीये. का आलाय तिथे परत ताज बोलतस तू. ते सगळं जाऊ पेढे खाया. पेढे काढ पेढे. नाही त्यापेक्षा आपण असं करू ना आपण मस्त पार्टी करू. हाय सरी बा बघूया. तुमका नेमका काय तर माहिती नाही असा पण ते बाय सगळं माहित असा. विलास मापसेकर बाप होणार आहे पण हा वारस मापसेकरांना राधाकडून नाही मेवणीकडून मिळणार असा. बरोबर बघ तुला. अरे चिरतस कित्याक रे चिरतस कित्याक. मापसेकरांची परंपराच असा ना. दोन दोन बायका मला आणि आबाईला जे जमलं नाही ते तू केलं साई ना. नानांचा खरा ना तू तूच मारशील नाहीतरी मेवणीला पोटूशी करून एक पराक्रम केल्यास आता मोठ्या भावात नाहीतर मी विसरेन तू मोठायच आहे. मारशील ना मला मारणार काका. काका तू इलास नाही माका माहिती होत होती इल्याच पण आता तुका सांगते तू आपल्या बायकोला सोडून जाऊ नको. हा नाही तर मागच्या वेळेस पळून गेला होतास तसा निघून जायचा. राजन तोंड सांभाळून बोल. काका आहेत तुझे ते आणि तू इथून गेला होतास तो कसा रे. फार मानाने गेला होतास का तू. तुझे इथले पराक्रम विसरलंच वाटत. नाही काकी काही एक विसरलेलं नाही आम्ही. मला नोकरीवरून काढून टाकलंय त्याच्याच बद्दल बोलतेस ना तू. पण तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल कोर्टाने मला निर्दोष सोडल्या आणि आता मी ड्युटी परत जॉईन करतोय. हेच सांगायला इथे आलो. काय सांगतात तुम्ही. तुम्ही खराच निर्दोष ठरल्यान. हा मग माझी बाय. मी निर्दोष सुटलाय. आता मी ड्युटी जॉईन करताय हे बयो अजिक सांगू भय. मग ज्या कामासाठी इथे आलायस ते कर आणि निघ इथून. जाणारच असा मी. माका इथे राहूची काय हाऊस नाही. पण मला एक गोष्ट बघायची आहे. मला जेव्हा नोकरीवरनं काढून टाकलं माझा अपमान झाला सगळे बापसेकर आनंदात होते ना. आता या इलासने एवढे रंग उतळले तेव्हा सगळे मापसेकर काय करणार आहे. त्या नानांची खरी गादी इलास चालवता म्हणून त्या का सगळं काही माफ अस. दादा काका आजीच भेटून घेत आहे. अरे काका चिडला. आजकाल लोक वारस मिळवण्यासाठी काय पण करतात. हे आजी हे भैया आजी. Thank you.
कशी असा आजी? अरे राजन, ये बाळ असा अच्छा ना? बरं झालं तू आला असते आजी. तुका खरंच बरं वाटलं मी येला ते. अरे का नाही होणार, माझं सख्खा नातू आहेस तू. नातू म्हणून मका घरा बाहेर काढलेस ना? माझ्यामुळे मापसेकरांचं इज्जतीला कालिमा लागले. या राजन मापसेकर मुळे मापसेकरांचं मान मला तप कमी झालं. असच काही झालं तरी आपण मापसेकर या मोरवीचे संस्थानिक आहोत, त्यामुळे मला तेव्हा काही कठोर पावलं उचलावी लागली रे. मग आता इलासनी जे कृत्य केलं आहे त्याने मापसेकरांच्या प्रतिष्ठेला काही सोन्याचं मुलामं लागले. आता नाही मापसेकरांचं नाक खेचलं गेलं. तू मला भेटायला आलायस की माझ्याशी भांडायला आलायस? भांडूक नाही इलो आम्ही, आपण तुला जाब विचारणार. त्या निलाला या घरात कित्येक ठेवलंय. मापसेकरांचा वारस आहे तिच्या पोटात. तू वारस बिरस मागा नको सांगूस. तू त्या निलाला दिखा बाहेर का? अख्ख मोरीवे गाव मापसेकरांच्या नावाने बोंब मारताय आणि ते काय मका पटत नाही. अरे कुठे जाणार आहे ती? एक तर तिला तिच्या घरचं स्वीकारायला तयार नाहीये. आजी मापसेकरांची इतकी इस्टेट असा, 100 माणसांची सोय करणं तुझा हात सोमळ असा ना? तुका खरंच प्रश्न पडला नीलाला कुठे पाठवू? अगं देण्या तिला कुठल्या तरी आपल्या फार्म हाऊस वर पाठवून. अरे तिला एकटीला कसं पाठवणार? एक तर त्या नीलाचं ह्या घरात राहणं कोणाला पटत नाही, कोणाला पाठवू तिच्या सोबत? निलावर ज्यांनी ही परिस्थिती आणली आहे ना, त्या तुझ्या लाडक्या नातवाला इलासला दे ना तिच्या सोबत पाठव. मी चुकीचं वागले म्हणून मला घरात ना हक्कल ना. मी बोलले राधाशी, ती सांगणार आहे विलासला. ये आजी, ती राधा काय कामाची नाही. अगं तूच इलासला पाठवलं निलासोबत घराबाहेर, हे तुझंच काम असा. अगं हे सगळं घर तुझं असा, त्या घरात सत्ता तुझी चालते, तुझीच चालणार. बघते मी काय करायचं ते. बघते ना या आजी, लवकर काय ता कर. जर असं झालं नाही ना तर हा राजन मापसेकर अख्ख मोरवी गाव पेटवेला. मग मला दोष द्यायचा नाही की मी तुमच्यावर सुडगावलाय म्हणून. येतय मी. विलास कट केल्यासारखं वागतात माझ्याशी. नाही ठीक आहे, माझी वेळ येऊ दे. नाही प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर दिलं ना तर बघ. हे बघ विलास, प्लीज शांत मला सांग, रागराग करून काय होणार आहे? ही सगळी परिस्थिती ना जरा संयमाने हाताळायला हवी. छान बघितलंस ना, याला म्हणतात समजूतदारपणा. आता राजन बोलला तेव्हा तू त्याला मारायला धावलास, आता ही गोष्ट सगळ्या गावभर पसरेल तर काय सगळ्या गावाशी शत्रुत्व पत्करणार आहेस का तू? तर बोलूच नको साजी, तुझ्यामुळे आली ती इथे. तिला इथे आणून ठेवलंस, आता बसली आमच्या डोक्यावर. माझ्यावर डाफरायचं नाही विलास, तस सुद्धा नीला या घरामध्ये येणारच होती, मी फक्त निमित्त झाले. आणि तिच्याशी संबंध मी तुला ठेवायला सांगितले होते. वाटेल ते आरोप सहन करणार नाही मी. ती नीला काय लायकीची चांगलं माहितीये मला, खोटं बोलतीये ती. आणि ते रिपोर्ट, त्यांनी जे काय खरं आहे ते समोर आणलंच ना? गावकऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी आता एकच मार्ग आहे, नीलाला घ्यायचं आणि आपल्या फार्म हाऊस वरती जायचं. तिचं बाळणपण एकदा नीट झालं किंवा पुढचं काय ते बघू आपण. ते शक्य नाही आजी, मी नीलाला घेऊन कुठेही जाणार नाही. ठीक आहे, मग गावातली लोक जाता येता तोंडाला काळप फासतील, तयारीत राहा तू. कशाला? एक काम कर ना, तूच जा तिच्या बरोबर.
तसंही तुला तिचा आणि तिच्या मुलाचा फार पुळका आहे ना. तो तर असणारच आहे, कारण म्हापसेकरांच्या घराण्याला वारस देते ती. तू जे काय केलंयस ते तुला निस्तरणच आहे. नीलाला घेऊन तुला जावंच लागेल. मला बाकी काही ऐकायचं नाही. तू कितीही बजावून सांगितलंस ना तरी माझं उत्तर तेच आहे. मी तिला घेऊन कुठेही जाणार नाही. आजी, कोणाच्याही मनाविरुद्ध काहीही लादू नका प्लीज. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जातीये. अरे वा, लवकर सुचलं शहाणपण. विलास, असं काय बोलतोयस तू? राहू दे, आम्ही दोघं नकोच आहे त्याला. आणि राधा, तू असं वचन द्यायला नको होतस. असो, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते. म्हणजे माझ्यामुळे कोणाला कटकट नको आणि कोणाची बदनामी नको. अगं काय काय बोलतेस तू? अशा अवस्थेत कुठे जाणार आहेस तू? आजी, मी एकटी नाहीये, माझं बाळ आहे माझ्या सोबत. कोणाची गरज नाहीये मला. नीला, तुझ्यासोबत येते. कशाला? अगं, या अवस्थेत तुला एकटीला सोडेन का मी? काही गरज नाहीये. या घरात तशी मी नकोशी झाली आहे. मला या घरातून बाहेर काढायला काय काय उद्योग केलेत मला चांगलंच माहितीये. आता काळजी वाटत नाटक कशाला करताय मग? नीला, अगो इतको ताठो बरो नाही असा. मी आता तू दोन जीवांची असस. तुका काय दुखला खुपला तो कोणी बघूचा? माझं मी बघून घेईन. मला घरातून बाहेर काढताना हा सगळा विचार केलात कोणी? नाही ना? मग आत्ताही करू नका. माझी मी समर्थ आहे. अगो तू आता हे बघ नीला, उगीच वाद नको घालूस. माझं ठरलंय, मी येते तुझ्यासोबत. तेच तर हवंय मला राधा. तुला आणि विलासला वेगळं करायची हीच माझी चाल होती. ज्याला तू बळी पडलीस शेवटी. नीला, फार विचार नको करत बसूस. बरं, विलास येतोय आपल्याला सोडायला. तो थांबलाय बाहेर, निघूया. बरं राधा, सांभाळून जा. मी या बघ, अधून मधून फोन करत राहा हा. म्हणजे तुमची खुशाली पण कळतली आमका. काळजी नका करू, येते. सुखी रहा, सांभाळून जा. नीलाची काळजी घ्यायला म्हणून तू तिच्यासोबत जातेस खरी राधा, पण का कोणास ठोक. माझ्या मनात तुझ्या काळजीनेच धाकधूक होते. Thank you.
तुला काय वाटलं राधा? मी सहजासहजी हे घर सोडायला तयार झाले नाही. माझी बहीण म्हणून तू मला अजूनही नीट ओळखलं नाहीये. तू इथून चाललीस खरी, पण कोणाला काय माहित तू परत येशील नाही येशील. सांगितलं ना मला सतत सतत फोन करू नकोस, का त्रास देतोयस तू मला? हे बघ, तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तुला काय करायचं ते कर. कोणाचा फोन होता नीना? अगं, मला धमक्यांचे फोन येत आहेत. म्हणे मी या बाला जन्म द्यायचा नाही, हे बाळ म्हापसेकरांचं नाही असं म्हणते. आणि जर मी त्यांचं ऐकलं नाही तर मला आणि माझ्या बाळाला जीवेनिशी मारणार. अगं, मग आधी सांगायचंस ना. विलास, गाडी तू पोलीस स्टेशनलाच घे. आधी आपण पोलीस स्टेशनला जाऊया. नाही आपण नको, पोलीस स्टेशन नको. एवढं काही सिरियस नाहीये. हे बघ, त्यांच्या पोकळ धमक्यांना मी भीक घालणार नाहीये. मी या बाला जन्म देणारच आहे. अगं, पण नेमकं काय झालंय हे कळायला तर हवं. हे सगळं तू तर करत नाहीयेस ना राधा? उतर उतर. विलास, हे बघ विलास, मी फक्त सगळ्या शक्यतांचा विचार करते. मग विचार कर नीला, जर हे सगळं मी केलं असत तर मी तुझी इतकी काळजी घेतली असती? आता इथे असते तुझ्या सोबत, हा सगळा विचार कर. राधा, जर तू करत नाहीयेस हे सगळं तर मग कोण करतंय?